भूसंपादन न करता मोबदला न देता मनमानी पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाने काम करण्यास प्रतिबंध करण्याबाबत काम थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अजळकर नगर रहिवाशींनी दिला आहे। अजळकर नगर परिसरातील काही स्थानिक नागरिकांचे प्लॉट किंवा घरे ही नवीन मंजूर लेआउटनुसार हायवे सर्व्हिस रोड लगत आहेत। सन सप्टेंबर 2018 मध्ये अधिसूचना नोटीस स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून धुळे येथील सक्षम अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी साहेब व भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 धुळे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी परिसरातील प्लॉट घरे धारक यांच्याशी संपर्क केला, या भागातील मोजणी केली परंतु अद्याप पावेतो त्या भूसंपादन मोबदला दिलेला नाही व कामास सुरुवात केली नाही। सदर काम थांबवावे व आम्हाला मोबदला द्यावा अन्यथा आजळकर नगर रहिवासी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा दिला आहे। निवेदन देतेवेळी ऍडव्होकेट चंद्रकांत ईशिराव, नंदू अजळकर, जगन्नाथ अजळकर, पार्वताबाई अजळकर, राजेश अग्रवाल, उमेश अग्रवाल, जगदीश वाणी, इंदिराबाई तोलणी, श्रीराम अग्रवाल आदि स्थानिक नागरिक उपस्थित होते। निवेदन दिला महाशय कलेक्टर साहेबांना, आजळकर नगर मधील सर्व रहिवासी आणि तिथे जे प्लॉट भूसंपादन झालेले आहेत काही 562 मधले आहेत आणि बाकी 523(1)(2) मधले आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं। आता जे रस्त्याचं काम चालू आहे त्या कामासंदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला नाही, त्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांना यापूर्वी पण निवेदन दिले होते, मॅडमांना पण निवेदन दिले, चव्हाण मॅडमांना, भूसंपादन अधिकाऱ्यांना, त्या संदर्भात त्यांनी आता सांगितलं आहे की 8 दिवसामध्ये तुमच्या कामाची रूपरेषे लावे, तोपर्यंत आम्ही ते कामं बंद ठेवणार आहे, हे संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यावर लवकरात लवकर काही निवेदनाची दखल घ्यावी ही विनंती आहे। अन्यथा आम्ही सर्व तिथले लोकप्रतिनिधी आणि तिथले नागरिक आणि तिथले रहिवासी हे सर्व आम्ही तिथे रस्त्यावर उतरून काम बंद करून आम्ही आमचं जन आंदोलन नागरिकांनी फुल आम्ही तिकडे त्यांचा विचारला गेलो ते पोलिसला उभं करतात म्हणजे तुम्हाला मध्ये घेऊ, आता याचं पुढे काही झालं तर त्याचं जबाबदार कलेक्टर साहेब राहतील।